की दुनिया, घूमने की दुनिया, घूमने की दुनिया। मित्रों राम राम, घूमने की दुनिया मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रों लग्नाची आजकाल चार पांच प्रकार झालेले आहेत। एक नेहमीचा विवाह जो आपण करतो, दुसरा एक शाही विवाह जे मोठे लोक करतात, तिसरा आदर्शी विवाह, चौथा सामूहिक विवाह, आणि आता पाचव्या विवाह जी त्याच्यात भर पडली तो म्हणजे कोरोना विवाह। फक्त 50 लोकांना घेऊन विवाह करायचा। बऱ्या कोरोना विवाहाच्या निमित्तानं काही काही लोक काळ्या पिवळ्याचं काम करून घेऊन राहिले। भाऊ त्या बळीराम पाटलाच्या लग्नात दिलं ना तुम्ही? नाही ते असं आहे की ते 50 लोकांची परमिशन होती त्याला, त्याच्यानं मग त्याने सिलेक्टेड लोक बोलवले। नाही मला वाटलं तुम्ही त्याचे दोस्त आहे बा, तर सिलेक्टेड लोक तुमचा नंबर असेल, काही हरकत नाही म्हणा, चालतच राहतात अशा गोष्टी। असं करून काही काही लोक काळ्या पिरवाची कामं करून जाय। बरं का लग्नात मी आता जाऊन आलो कोरोना विवाहामध्ये, गेल्याबरोबर समजत नाही सहाचं लग्नाला आलो का आयुष्यात कोणाला भेटायला आलं, सगळेजण मास्क लावून त्या मंगलकार्याच्या दोन्ही दरवाज्यात ते पंखेला आलेले। मला वाटलं पहिले अत्तराचे आहे, मग लक्षात आलं सॅनिटायझरचे पंखे होते पुरं। असं असं करून सॅनिटायझर फवारून घ्यायला लागलं। जायच्या पहिले अंदर हात धुवा लागले, अंदर गेल्यावर कोणी कोणाला वय की नाही दोघा तिघाने मला विचारलं का गजानन गोंगळे बोलावलं होतं, आला नाही म्हणतो। मी मास्क काढून दाखवला, म्हटलं मी जाऊ गजानन गोंगळे। अशी पंचायत बरं, हॉल भलता मोठा होता पण ते फिजिकल डिस्टन्सिंगच्या ना सगळेजण 6-6 फुटावर, त्याच्यानं तोही हॉल लहान पोहून राहिला होता। पंक्तीच्या अगदी तर अशी गंमत झाली, म्हणाले माणसं 50 आणि पंक्ता 5-6 बसवा लागल्या, पण का 6-6 फुटावर एक जण, म्हणजे वाळणारे पोट्टे बेदम झाले ना, जास्त लोक असले तर पोटपोट वाळतायत। 6 फुट 6-6 फुटावर एक आले वाळा, 6-6 फुटावर एक आले वाळा, अशा गमती त्याच्यात। त्यातल्या त्यात नवरीच्या भावाने हिशोब काढून घेतला। लग्नाच्या बैठकीत जे बुढे जास्त भादरले होते, जास्त चबरले होते, त्या बुढ्याले त्यांना बोलावलं, मान सन्मानानं बसवलं आणि त्याला म्हणे काका असं आहे म्हणे की डॉक्टरनं सांगितलं म्हणे म्हाताऱ्या कुत्र्याची काळजी घेतली पाहिजे। असं करून त्या आड्या बुढ्याला पीपीई किटा दिल्या घालून, त्या बुढ्याला आटला आपला खूप मानसन्मान होऊन राहिला बाबा, आपल्याला वेगळा ड्रेस घालून दिला, पीपीई किट घालून ते बुढे एक असे दिसून राहिले होते का ते चंद्रावर जात नाही काय, तसे दिसून राहिले चंद्रावर जाणाऱ्या माणसासारखे तसे ते कपडे। मग घंट्यापर्यंत त्याच्या लक्षात आलं की हे तर मोठं बेकार काम आहे, म्हणजे ना खातायत ना पितायत ना जातायत, ते बेदम झाले घंट्या दीड घंट्यानं। ते नवरीच्या भावाले म्हणे पाय पा असं करा, आम्ही एखाद्या खोलीत जाऊन बसतो आमच्या तब्येतीसाठी, पण हे फक्त अंगातलं काळा म्हणे बा तुम्ही, आम्ही लय कावलो म्हणे आले काही समजून राहिलं। त्याच्यातही एका जणाले गम बसवली, तो म्हणे आप्पाजी राहू द्या ना आम्हाला, तर असून राहिलं चंद्रावर चालू काय लग्न आले, मी इतके वाजीन दिलो। बरं ही धूमधाम चालू असताना मधातच नवरदेवाची माय रुचली, कायसाठी रुचली अशी, ते म्हणे किती अनब्रँडेड हँडवॉश ठेवला म्हणे माय, आणि सॅनिटायझरही पाहिलं तर किती अनब्रँडेड ठेवलं, लग्न आहे म्हणे माया पोराचं साधारण स्टँडर्ड गोष्टी ठेवा लागत होत्या, हे मास्क पा म्हणे, मी म्हणाले वर माया पण इतक्या थर्ड क्लास कपड्याचं मास्क साधारण 5 रुपयाचं मास्क आहे म्हणे। बरं माया सोडा नवरदेव, त्याला तर जरीचा मास्क द्यावा लागत होता म्हणे, त्याला अडणारी मास्क घेऊन दिला म्हणे। तिची समजवता जात नाही तर नवरीच्या बापानं घोर केला, त्या नवरदेवाचे सारे दोस्त मास्क लावून, त्याच्यानं कोणी ओळखू नाही आहे, यायला लक्षात नाही राहिले, यायने एका जणाला आवाज दिला, यायला वाटलं कॅटरिंगवाला पोट्टा आहे तो होता नवरदेवाचा दोस्त, त्याला म्हणे वे मंगापासून त्या प्लेटा पडलेल्या आहेत ते कोण उचलीन म्हणे प्लेटा, मग त्यांना मास्क काढून दाखवला, त्याला भलता तणका आला, मग नवरदेवात नवरीचा बाप म्हणे बा सारी माया लक्ष नाही, त्याच्यात बाकी दोस्ताईचा अल्लगच गोर, त्याची व्यवस्था नव्हती झाली। लग्न म्हटलं का नवरदेवाच्या दोस्ताईची व्यवस्था करायला लागली, त्यातल्या त्या तिघा चौघातल्या एका जणानं सांगितलं काही नाही म्हणे हे व्यवस्था नव्हती, तर सॅनिटायझर आहे म्हणे, सॅनिटायझर पिऊ म्हणे सहायझर, ते सॅनिटायझरच पिले आणि ते रिंगटोन नाही का हमें बीमारी से लढना है बीमार से नहीं, ते रिंगटोन लावली जाईना मोठ्यानं त्याच्यावर नाचायला लागली, इतकी धामधूम प्रत्येकाने। बरं शेवटी तर असं झालं की म्हणाले वराडी 30-40 जाणार आहे आणि गाळ्या दिले 10-15, कोण काही एका गाळीत दोघंच जण, इतका अका तका त्या उलिसाक लग्नात 50 लोकांच्या। पण तुम्हाला एक सांगू का बाकी गोष्टी दाखवत असेल, पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे मित्र सगळे सोयरे संबंधी जिथं कुठं जगात असतील त्यांना शेअर करायला, त्यांना फॉरवर्ड करायला काही अकात करायची गरज नाही, आणि चॅनल सबस्क्राईब करायला तर अजिबातच अकात करायची गरज नाही, तेव्हा पटकन लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा। पाहत राहा घोंगडी की दुनिया कॉमेडी का छोटा रिचार्ज।